नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या मार्फत आपण वयवारी हा जो काही टॉपिक आहे जो सगळ्या स्पर्धा परीक्षांना विचारला जातो, या वयवारी टॉपिक वरती आपण वेगवेगळ्या ट्रिक्स बघणार आहे। पॅटर्न वेगवेगळे आहेत, प्रत्येक पॅटर्नला थोडासा प्रमाणामध्ये ट्रिक्सचा भाग बदलतो, तो प्रत्येक भाग आपण बघणार आहे। अगदी तुम्ही डोळे झाकून विदिन अ सेकंद उत्तर काढू शकताय। फक्त हा व्हिडिओ व्यवस्थित आणि शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओच्या मार्फत आपण वयवारीचे पॅटर्न्स बघणार आहे। एका लेक्चर मध्ये तुमचे बरेचसे पॅटर्न्स क्लियर होतील। आता पहिला जो प्रकार आहे तो बेरजेचा प्रकार आहे। आता व्यवस्थित समजून घ्या, इथं काय ए व बी यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 6-7 आहे। जी दिलेली माहिती आहे ती दिलेली माहिती व्यवस्थित मांडून घ्या। काय माहिती दिलेली आहे? ए आणि बी यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 6-7 आहे, म्हणजे 6-7 आहे, 6-7 आहे, ठीक आहे। याचा अर्थ होतो काय? ए साठी तुम्हाला 6 हा आकडा घ्यायचा आहे आणि बी साठी तुम्हाला 7 आकडा घ्यायचा आहे। आता पुढची महत्वाची गोष्ट काय दिली? पॅटर्न ठरतो इथल्या शब्दावरती। इथं दिलेलं आहे बेरीज, सो दोघांच्या वयांची बेरीज किती दिलेली आहे? तर दोघांच्या वयांची बेरीज 52 दिलेली आहे। तर बी चे वय किती? आता बी चे वय कसं काढायचं लक्ष देऊन बघा। बी जो आहे तो बी मांडला, बी चे वय काढण्यासाठी बी साठी किती आकडा आहे? 7, तो मांडून घेतला। आता इथं बेरीज आहे, मी 7 गुणिले काय करतोय बघा, बेरीज किती आहे? 52 आहे, तो 52 मांडला भागिले बेरीज असल्यामुळे या दोन संख्यांची करायची बेरीज, ठीक आहे, 6 आणि 7 दोघांची बेरीज होते 13। सो बी चं वय आता तुम्हाला लगेच निघणार आहे 7 गुणिले 53 आणि 7 चौक 28, म्हणजे बी चं वय किती असणार आहे? 28 असणार आहे। समजून घ्या पॅटर्न नेमका काय। जर तुम्हाला या गणितामध्ये ए चं वय काढायला लावलं असतं तर ए चं वय कसं काढलं असतं? ए साठी आकडा आहे 6 गुणिले बेरीज किती आहे टोटल? 52 भागिले 6 आणि 7 यांची बेरीज येते 13। 6 गुणिले या ठिकाणी 13 चौक 52, 6 चौक 24, म्हणजे ए चं वय किती आहे? 24 आहे आणि बी चं वय किती आहे? या ठिकाणी 28। बघा दोघांची बेरीज बरोबर 52 आली। सो हा पहिला पॅटर्न आला। याच पॅटर्नवरती दुसरं एक एक्झाम्पल आपण बघूयात। आता या ठिकाणी दुसरा प्रश्न काय दिलाय बघा, अ आणि ब दिलेले आहेत, मग तिथे नावं असतील, राम श्याम असेल, सीता गीता असेल, अ ब असेल, बी सी असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, एम एन असेल, आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, आपल्याला फक्त पॅटर्न बघायचं आहे। पॅटर्न काय? अ व ब यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर दिलंय 3-5। याचा अर्थ पहिला टप्पा काय? मांडून घ्या दिलेली माहिती। ए आणि बी यांचे गुणोत्तर 3-5 आहे, ए साठी 3 असणार आहे आणि बी साठी कोणता आकडा असणार आहे? 5। आता त्यांच्या वयांची बेरीज किती दिलेली आहे बाळांनो? 80 दिलेली आहे। सो 80 दिली तर अ चं वय सांगितलंय तुम्हाला काढायला, ठीक आहे। मग ए आणि बी म्हणा किंवा अ आणि ब म्हणा, काही चालेल। मग अ चं वय काढायचं असेल तुम्हाला तर अ चं वय कसं काढणार? अ साठी आहे 3 गुणिले टोटल बेरीज किती आहे? 80 भागिले या दोन संख्यांची बेरीज 5 आणि 3 8 बरोबर 3 गुणिले 10 बरोबर 30। अ चं वय किती आलं? 30 वर्षे, एवढं अ चं वय आलं। आय होप तुम्हाला हा पॅटर्न समजला असेल। कमी वेळामध्ये कमी सेकंदामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न याच्यावरती सोडवू शकताय। एक लक्षात घ्या, जेवढे जास्त प्रश्न तुम्ही याच्यावरती सोडवताल तेवढी तुमची प्रॅक्टिस जास्त होईल। स्पर्धा परीक्षेला एकच महत्त्वाचा मुद्दा असतो, तो म्हणजे तुम्हाला पेशन्स हवेत आणि प्रॅक्टिस आणि सातत्य पाहिजे। हा पॅटर्न समजला असेल, पुढचं एक्झाम्पल आपण बघूयात। आता पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न सेम आहे जो अगोदर बघितला प्रश्न, तोच प्रश्न आहे, फक्त याच्यामध्ये एक शेवटचा मुद्दा वाढवला। पॅटर्न कसा चेंज होत जातोय तो बघा। अ आणि ब यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 3-5 आहे, वयांची बेरीज 80 असल्यास 10 वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती? म्हणजे त्यांनी फक्त याच्यामध्ये अ चं वय नाही विचारलं, ब चं वय नाही विचारलं, तर अ आणि ब या दोघांचे वय काढा आणि 10 वर्षांनंतर त्यांची वय जी होतील त्यांचं गुणोत्तर करायचे। सेम पॅटर्न आहे, सेम पद्धत आहे, फक्त एक एक्स्ट्रा स्टेप आहे। लक्षात घ्या, अ आणि ब यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आहे, म्हणजे अ आणि ब यांच्या वयांचे गुणोत्तर 3-5 आहे। मग अ चं वय काढून घेऊ, अ बरोबर 3 गुणिले 80 भागिले 8 बरोबर 30 वर्ष, बरोबर आहे। ब चं वय काय असणार आहे? आजचं, आजची वय काढतो आपण ही या ठिकाणी 5 गुणिले 80 भागिले 8 बरोबर 50
वर्ष आहे. आणि म्हणून 10 वर्षांनंतर यांच्या वयात किती वाढवणार आहे, तर 10 वर्षांनंतर अचं वय काय असणार आहे, हां 30 + 10 बरोबर 40, आणि बचं वय काय असणार आहे, आजच्या वयात 10 वर्ष वाढणार आहेत म्हणजे 60, आणि म्हणून 10 वर्षांनंतर अ आणि ब यांच्या वयांचं गुणोत्तर नेमकं कसं असणार आहे, 40/60 म्हणजेच काय, 20 × 40 20 × 60 म्हणजे 2:3 हे गुणोत्तर असणार आहे. किती सेकंद लागतात रे, खूप कमी वेळ लागतोय. मग अशा केसमध्ये तुम्हाला शॉर्टकट्स असेल तर तुम्ही कमी सेकंदामध्ये कमी वेळेमध्ये टाइम मॅनेजमेंट करू शकताय. या गणितामध्ये तुमचा वेळ वाचला तर तुम्ही अवघड गणिताला तो जो काही वाचलेला वेळ आहे तो देऊ शकताय. दिस इज कॉल्ड अज अ टाइम मॅनेजमेंट टेक्निक. सो हे खूप महत्त्वाचं आहे. कारण स्पर्धा परीक्षा पास व्हायची असेल तर तुम्हाला वेळेचं नियोजन सातत्य ठेवणं आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुढचं एक्झाम्पल आपण बघूयात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, पॅटर्न सेम आहे फक्त थोड्याफार प्रमाणामध्ये याच्यामध्ये चेंज केला जातोय. बघा इकडे लक्ष द्या नेमकं काय, राम आणि श्याम यांच्या आजच्या वयांचं गुणोत्तर 3:4 दिलं. वयांची बेरीज त्यांनी 49 दिली, ही आजच्या वयांची बेरीज आहे लक्षात घ्या. त्यांचे 2 वर्षांनंतरचे वय तुम्हाला विचारलेले आहे. सो 2 वर्षांनंतरचे वय तुम्हाला जर काढायचं असेल तर आजची वय काढा, त्याच्यामध्ये 2 वर्ष काय करा मिसळा. व्हिडिओ पॉज करा, पॉज केल्यानंतर हा जो काही प्रश्न आहे तो तुम्ही सोडवा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये याचं उत्तर द्या. किती जणांचा बरोबर येते आपण चेकआउट करूयात. ओके ठीक आहे, तुम्ही आता सोडवलं असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण हे उत्तर नेमकं काय आहे ते बघूयात. राम श्याम, राम साठी किती आकडा आहे, राम आणि श्याम यांचं गुणोत्तर दिलंय तर किती आहे, 3:4 आहे. लक्षात घ्या, राम साठी किती आहे 3, श्याम साठी किती आहे 4, आणि म्हणून रामचं आजचं वय काढायचं असेल तर 3 × या ठिकाणी 49 / बेरीज आहे म्हणून 4 × 3 = 7 करायचं. 3 × 7 = 49 7³ = 21. श्यामचं वय काढायचं असेल तर श्याम साठी असणारा आकडा 4 × 49 / 7 बरोबर 7 × 28. ही झाली आजची वय. त्यांचे 2 वर्षांनंतरची वय विचारलेले, मग काय करायचं, रामचं 2 वर्षांनंतरचं वय, 2 वर्षांनंतरचं वय काय असणार आहे, 2 वर्षांनंतर रामचं वय, तर 21 2 वर्ष वाढणार आहे, 21 × 2 = 23 वर्ष याचं वय असणार आहे. श्यामचं वय जर काढायचं असेल 2 वर्षांनंतरचं तर काय असणार आहे, 28 + 2 काय असणार आहे, 30 वर्ष. आणि याच्या अगोदरचा प्रश्न असाच होता की त्यांची 2 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्षांनंतरच्या वयांचं गुणोत्तर पाहिजे. तर गुणोत्तर विचारलं असेल तर तुम्हाला 23/30. फक्त लक्षात ठेवा, रामचं श्यामशी गुणोत्तर विचारलंय का श्यामचं रामशी गुणोत्तर विचारलंय हे देखील बघण्याचा भाग असतो. सो त्या गोष्टी क्लिअर करून घ्या, डोकं शांत ठेवायचं आणि दिलेली माहिती व्यवस्थित इनपुट ॲज अ इनपुट म्हणून ऍक्ट केली तर तुमचं उत्तर आउटपुट कधीच चुकणार नाही. सो नवीन जो प्रश्नाचं पॅटर्न आहे तो आता आपण करायला सुरुवात करूयात. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न सेम पॅटर्न मधला आहे, राधा आणि सीता यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5:8 आहे. त्यांच्या वयांची बेरीज 65 वर्ष असल्यास राधाचे वय किती आहे. नेहमीचा पॅटर्न आहे, सेम पॅटर्न, उत्तर काढा, कमेंट सेक्शन मध्ये उत्तर द्या मला. सोडवून बघूयात आपण. राधाचं वय, आता राधा म्हटलं की राधा पहिली आहे, या आकड्यांपैकी पहिला आकडा घ्यायचा. सो राधा याचं वय काढायचं आहे. सो राधा इज इक्वल टू 5 × काय करायचं आहे, बेरीज सांगितली, बेरीज किती आहे, 65 आहे. 65 आकडा वरती मांडला आणि 8 × 5 = 13, हा 13 दोघांची बेरीज असल्यामुळे बेरीज इथे खाली मांडली आणि त्याने भागलं 5 × 65 आणि म्हणून याचं उत्तर किती आलं, 25 वर्ष. सो समजून घ्या, 2 सेकंदामध्ये उत्तर निघतंय, मात्र या ठिकाणी या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. बेरीज असेल तर गुणोत्तरांमधल्या संख्यांची बेरीज करायची. तर नेक्स्ट पॅटर्न जो आहे तो फरकाचा आहे. आता पुढचा जो पॅटर्न आहे तो लक्षात घेऊयात आपण. राधा आणि सीता यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर दिलेलं आहे 3:4. याचा अर्थ या ठिकाणी राधा ॲज टू सीता यांचं जे गुणोत्तर आहे ते 3:4 आहे. सो नेहमीप्रमाणे राधासाठी 3 आणि सीतासाठी 4. मात्र इथं फरक नेमका काय दिलाय, तर आत्तापर्यंतच्या पॅटर्नमध्ये बेरीज होती, आता या ठिकाणी दिलंय त्यांच्या वयातील फरक. हा जो फरक आहे हा महत्वाचा आहे, आणि फरक म्हटलं की वजाबाकी असणार आहे, आणि म्हणून
असल्यास राधाचे वय काय, राधाचे वय काढायचं असेल तर राधा इज इक्वल टू, राधासाठी आकडा कोणता घेतो 3 गुणिले फरक किती आहे 5 वरती मांडला, मात्र या दोघांचा फरक असणार आहे तो फरक किती असणार आहे 1 असणार आहे, आणि म्हणून 5 3 15 राधाचं वय किती आहे 15। जर सीताचं वय काढायचं असेल तर सीताचं वय आपण कसं काढणार आहे, सीता बरोबर सीतासाठी किती आकडा असणार आहे 4 गुणिले 5 भागिले 1 बरोबर 20। बघा दोघातला जो फरक आहे तो फरक किती राहतोय 5 राहतोय, आणि तोच प्रश्नामध्ये दिलेला आहे। लक्षात घ्या, बेरीज असेल तर त्या दोन आकड्यांची बेरीज करणं गरजेचं आहे, आणि जर फरक असेल तर दिलेल्या गुणोत्तराच्या आकड्यांची वजाबाकी करणं गरजेचं आहे। हे पॅटर्न लक्षात घ्या, बाकी सगळ्या 2 सेकंद सुटणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पटकन तुम्हाला सविस्तर पद्धतीमध्ये मांडता येतील। पुढचा प्रश्न, या प्रश्नामध्ये दिलंय काय समजून घ्या, या ठिकाणी दिलंय ए आणि बी यांचं वयांचं गुणोत्तर आजच्या 5:2 आहे। बघा एक लक्षात आहे, त्यांच्या वयातील फरक जो आहे तो 18 वर्ष दिलेला आहे, मात्र इथे शेवटचा भाग बदललेला आहे, तो म्हणजे काय, तर ए चे 3 वर्षांपूर्वीचं वय आतापर्यंत विचारलं जायचं, ए च आजचं वय आता फक्त 3 वर्षांपूर्वीच विचारलंय, वेगळं काहीच नाही करायचं, आजचं वय काढायचं, आजच्या वयातून 3 वर्ष वजा करायचे। बघूयात काय, ए च वय विचारलंय, ए एस टू बी दिलेलं किती आहे 5:2, याचा अर्थ ए साठी 5 आकडा आहे, ए च आजचे वय किती आहे 5 गुणिले, या ठिकाणी फरक दिलेला आहे 18, आणि फरक म्हणले की दोघांचा फरक घ्यायचा इथं 3, सो 5 गुणिले 3 × 18 साहेबांचे 30 वर्ष। हे आलेलं वय जे आहे बाळांनो, ते आलेलं वय आजचं वय काय, आजचे वय। जर तुम्हाला 3 वर्षांपूर्वीचं काढायचं असेल, 3 वर्षांपूर्वीचे वय, तर 3 वर्षांपूर्वीचे वय कसं काढणार तुम्ही या ठिकाणी, तर 30 आजचं वय त्यातून 3 वजा करणं गरजेचं आहे, आणि 30 वजा 3 27 वर्षे हे 3 वर्षांपूर्वीचं वय। सो पॅटर्न अगदी सेम आहे, थोडाफार बहुत जो काही फरक आहे तो इथं दिसतोय तुम्हाला। पॅटर्न एक लक्षात घ्या, गणित सोडवताना दिलेली वाक्यरचना तुम्हाला जर गणिताच्या स्वरूपामध्ये मांडता आली तर तुमचं गणित 90% सुटलेलं असतं। राहतो पुढचा भाग म्हणजे बेसिक ऑपरेशनचा, सो दिलेली शब्दरचना आहे ती गणितामध्ये परिवर्तित करणं खूप गरजेचं आहे, जे तुम्हाला गणित सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। सो लक्षात घ्या काय म्हणतो मी ते, ओके नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊयात। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न मात्र नवीन पॅटर्नचा आहे। आतापर्यंत पॅटर्न बघितले किती आपण, एक पहिला बघितला बेरजेचा, दुसरा बघितला फरकाचा म्हणजे वजाबाकीचा, आता तिसरा बघतोय गुणाकाराचा। समजून घ्या गुणाकारामध्ये थोडासा महत्वाचा भाग गुणाकाराचा आहे। गुणाकारामध्ये 2 गुणाकार केल्यानंतर, म्हणजे 2 संख्यांचा गुणाकार केल्यानंतर, त्या ठिकाणी उदाहरणार्थ मी जर एक व्हॅरिएबल घेतलं बाळांनो, एक व्हॅरिएबल ए घेतलं, ए गुणिले ए असतं काय एचा वर्ग, मग त्याच्यावरून ए ची किंमत मिळवताना तुम्ही काय करता, वर्गमूळ काढता। इकडे लक्षात आहे गुणाकाराच्या पॅटर्नमध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ए व बी यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4:1 आहे, आणि म्हणून ए एस टू बी इज इक्वल टू 4:1, ए साठी किती आहे 4, बी साठी किती आहे 1 आहे, त्यांच्या वयांचा गुणाकार दिलाय, आणि गुणाकार हा शब्द आला तर काय करायचं लक्षात घ्या, 2 वर्षांनंतरचे ए च वय काढायचंय, अगोदर ए च आजचं वय काढा, आजच्या वयामध्ये 2 वर्ष वाढवा, सो तो भाग महत्वाचा नाहीये। भाग महत्वाचा कुठला आहे, गुणाकार हा शब्द प्रयोग या ठिकाणी प्रश्नामध्ये केलेला आहे, आणि जर गुणाकार हा शब्द प्रयोग केला असेल तर पद्धत नेमकी काय अजून द्यायची, बघा एक लक्ष, ए च वय आजचं काढायचं, आजचे कोणाचं वय, ए चे वय, आजचे ए चे वय काय असणार आहे, समजून घ्या इकडे काय, ए चे आजचे वय ए आहे तसं मांडला, ए साठी आकडा कोणता आहे नेहमीप्रमाणे 4 मांडला, गुणिले गुणाकार किती आहे 256 आहे, भागिले इथं गुणाकार आहे म्हणून गुणाकारासाठी आपण या दोघांचा गुणाकार करतो, भागिले 4। बघा मी काय म्हणतोय, गुणाकार बेरीज असेल तर गुणोत्तराच्या संख्यांची बेरीज करतो, जर वजाबाकी असेल तर गुणोत्तरातल्या संख्यांची वजाबाकी करतो, आणि जर गुणाकार असेल तर या ठिकाणी गुणोत्तरातल्या संख्यांचा गुणाकार करतो। मात्र या ठिकाणी गुणाकारामध्ये एक टप्पा महत्वाचा आहे, तो म्हणजे काय, तर इथं जो आकडा आहे त्याला वर्गमुळाचं चिन्ह द्यायचं हे विसरायचं नाही। समजतंय मी काय म्हणतोय, सो आता इथं ए बरोबर 4 गुणिले वर्गमुळामध्ये येणारी संख्या कोणती आहे, तर 56 आहे, या ठिकाणी 6 चौक 24 आणि 4 चौक 16 म्हणजे 64 आलं,
बरोबर आहे. वर्गमूळामध्ये 64 याचा अर्थ या ठिकाणी 8 उत्तर आहे, कारण की 64 चं वर्गमूळ 8 असणार आहे आणि म्हणून ए चे आजचे वय 832 वर्ष. आजचे वय जर 32 वर्ष आलं असेल तर ए चे 2 वर्षांनंतर वय तुम्हाला विचारलंय आणि म्हणून 2 वर्षांनंतर ए चे वय काय असणार आहे, तर याच्यात 2 वर्ष वाढणार आहेत. 32 + 2 बरोबर या ठिकाणी 34 वर्ष तुमचं उत्तर असणार आहे. सो 34 इयर्स विल बी द राईट आन्सर. सो समजून घ्या पॅटर्न, गुणाकार असेल तर ती जी संख्या आहे तिला आपण वर्गमूळामध्ये घेणं गरजेचं आहे. बहुतांश लोक इथे चुकू शकतात. सो बी अलर्ट अबाउट इट आणि या प्रकारातली गणितं तुम्ही सोडवू शकता. आय होप तुम्हाला हा जो काही टाईप आहे तो अंडरस्टँड प्रॉपरली झालेला असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. पुढचा प्रश्न, ए आणि बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5 + 2 आहे. सो मी इथं काय केलं, ए एस टू बी इज इक्वल टू 5 + 2. ठीक आहे, नेहमीप्रमाणे लिहून घेतलं. त्यांच्या वयांचा गुणाकार 90 वर्ष असल्यास इथं दिलेला प्रश्न बघा काय, 2 वर्षांनंतर म्हणजे आजच्या वयात 2 वर्ष वाढवल्यानंतर त्यांचं दोघांचं वयांचं गुणोत्तर पुन्हा काय असणार आहे हे तुम्हाला विचारलंय. आजचं वय काढून घ्या पटपट पटपट. एचं आजचं वय 5 × 90 / या ठिकाणी 5 × 2 = 10. फक्त इथं काय करायचंय, गुणाकार असल्यामुळे अंडररूट टाकलं. 5 × √9 = 5 × 3 = 15 वर्ष. आजचं वय किती आलं, 15 वर्ष. बीचं आजचं वय किती असणार आहे, 5 × √9 डायरेक्ट करायचं, इथं केलेलं आहे आपण. सो 5 × 3 = बीचं वय काय असणार आहे, बी साठी आकडा कोणता आहे, 2 आहे. ठीक आहे, 2 × 3 = 6. ठीक आहे, बी केअरफुल अबाउट इट. आकडे घेताना फक्त चुकून घाई गडबडीमध्ये याचं तला आणि त्याचं तला होऊ शकतं. सो एचं 2 वर्षांनंतरचं वय आणि बीचं 2 वर्षांनंतरचं वय यांचं गुणोत्तर, एचं वय किती आहे, 15 + 2 / 6 + 2 = 17 अपॉन 8. सो यांचं गुणोत्तर किती आलं आहे, 70 + 8. हे 2 वर्षांनंतरचं काय असणार आहे, गुणोत्तर असणार आहे. समजून घ्या, बी केअरफुल अबाउट इट. आकडे घेताना एचा आकडा एलाच घ्या, बीचा आकडा बीलाच घ्या, उत्तर अजिबात चुकणार नाही, 100% उत्तर तुमचं बरोबर येईल. आय होप तुम्हाला ह्या ट्रिक्स आहेत ते आवडले असतील आणि याच्यानंतरचे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्हाला जर हवे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला तसं कळवा, आपण त्याच्यावरचे व्हिडिओ देखील अपलोड करूयात. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ आणि ब यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4 + 3 आहे. पटकन मांडून घेतलं, अ आणि ब किती आहे, 4 + 3 आहे. त्यांच्या वयांचा गुणाकार 108 आहे. तर 5 वर्षांनंतर कुणाचं वय काढायचं, अचं. अचं आजचं वय काढून घेतलं. अचं आजचं वय = 4 × √108 / या ठिकाणी 4 × 3 = 12. सो या ठिकाणी 4 × या ठिकाणी काय असणार आहे, 12 × 9 = 18. 4 × 3 = 12 वर्ष. म्हणजे या ठिकाणी एचं आजचं वय किती आलं, 12. सो अ अधिक किती करायचंय, 5 वर्षांनंतरचे. सो अ अधिक 5 = 12 + 5 = 17 वर्ष. सो समजून घ्या या ठिकाणी आपण काय करतोय, भन्नाट ट्रिक्स आहेत, कमी वेळामध्ये तुमचं उत्तर निघतंय. सो चॅनलला फॉलो करायला विसरू नका या ठिकाणी. सो नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण वळूयात. आता पुढचा जो पॅटर्न आहे तो गुणोत्तराचा आहे. पहिला पॅटर्न बघितला आपण बेरजेचा, दुसरा पॅटर्न वजा बाकीचा, तिसरा पॅटर्न गुणाकाराचा, आणि चौथा पॅटर्न बघतोय आपण या ठिकाणी गुणोत्तराचा. समजून घ्या इथं काय, अ आणि ब यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिलंय. अ आणि ब यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 3 + 4 आहे आणि 5 वर्षांनंतर म्हणजे 5 वर्ष झाल्यानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होणार आहे, तर 4 + 5 होणार आहे. समजून घ्या या केसमध्ये करायचं आहे काय, इथं लक्ष द्या, 3 आणि 4 आहे आणि 4 आणि 5 आहे, सलग संख्या आहेत. 3 आणि 4 यांच्यात फरक 1 आहे. फरक कितीचा आहे, 1 आहे. आता तुम्हाला अचं वय काढायचं असेल तर अ बरोबर या ठिकाणी काय असणार आहे, तर अ साठी किती आकडा आहे, 3 आहे, गुणिले अ साठी किती आकडा आहे, 3 आहे, गुणिले या ठिकाणी काय करायचंय, जो फरक सॉरी गुणोत्तरामधला जो काही किती वर्षांनंतरचा आहे, 5 वर्षांनंतरचा आहे, तो 5 इथं मांडायचा आणि गुणोत्तराच्या पहिल्या आकड्यातला फरक 1 असेल तर / 1 इथं करायचं, 5 × 15 वर्ष. हे झालं अचं वय. समजून घ्या पॅटर्न नेमकं काय, बचं वय काढायचं असेल तर ब साठी आकडा कोणता आहे, 4 आहे. 4 × किती वर्षांनंतर, 5 वर्षांनंतर, आणि फरक किती आहे, 1 आहे. सो 5 × 20 वर्ष हे तुमचं झालं काय, उत्तर. आता हा जो पॅटर्न आहे तो पॅटर्नमध्ये थोडा मी चेंज केला
आणि जर त्यातला फरक दोन ठेवला तर काय करावं लागतंय बघा, हाच पॅटर्न आहे, समजून घ्या. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न तोच आहे, फक्त 5 वर्षांच्या ऐवजी मी इथे 10 वर्ष केलेलं आहे. गंमत काय होते बघा, अ आणि ब यांचं आजचं गुणोत्तर किती आहे, अ आणि ब यांचं आजचं गुणोत्तर 3 आस 4 आहे, आणि या ठिकाणी बघा 10 वर्षांनंतर आहे, किती आहे 10 वर्षांनंतर 5 आस 6 आहे. मात्र या ठिकाणी 3 आणि 5 याच्यामध्ये फरक मात्र 2 येतो, त्याच्यामुळे तुम्हाला अचं वय काढायचं असेल, ठीक आहे, माणसं 30 आहेत, वय 30 आहेत, फक्त आकडे चेंज केलेत, उत्तर 15 वर्ष झालं पाहिजे. कसं आहे ते बघा, अचं वय कसं काढणार, अ साठी 3 आकडा आहे, 3 गुणिले या ठिकाणी किती वर्षांनंतर 10 वर्षांनंतर भागिले दोघातला फरक किती आहे याच्यातला 2 बघा. सो 3 × 2 = 15 × 5 = 15 वर्ष, ठीक आहे. आणि बचं वय काढायचं म्हटलं तर बचं वय काय असणार आहे, 4 × 10 / 2 या ठिकाणी 4 × 5 = 20 बघा. 15 आणि 20 यांचं गुणोत्तर 5 × 3 = 15 × 5 = 20 3 आणि 4 आलं, तेच आपल्याला दिलंय. 10 वर्षांनंतर यांची वय काय होणार आहेत, 25 / 30 होणार आहे, म्हणजेच 5 × 5 = 25 आणि 5 × 6 = 30 5 as to 6 म्हणजे 5 as to 6 होणार आहे. समजून घ्या, पॅटर्न अगदी सोपे, शॉर्टकट वापरताय, मात्र शॉर्टकट वापरताना नेहमी लक्षात ठेवा, शॉर्टकटसाठी महत्त्वाचे मुद्दे असतात ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे, अदरवाईज एक्स आणि वाय या स्वरूपामध्ये तुम्ही गणित सोडवलं तर लक्षात काही ठेवावं लागत नाही. शॉर्टकट कमी वेळामध्ये निघतो, मात्र बी केअरफुल अबाउट इट, की जर गुणाकार असेल तर वर्गमूळ काढणं गरजेचं आहे. घाई गडबडीत तुम्ही वर्गमूळ काढायचं विसरलात तर तुमचं उत्तर चुकीचं येऊ शकतं. सो या ठिकाणी तुम्ही अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे. आय होप तुम्हाला या पद्धती, या स्वरूपातला अभ्यास आवडला असेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हा जो व्हिडिओ आहे तो नक्की लाईक करून शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांना देखील, जे घरी अभ्यास करतायत, ज्यांना पुणे आणि इतर शहरांमध्ये येणं परवडत नाही आहे, त्यांच्यासाठी हे हेल्पफुल ठरेल. सो लास्टली, थँक्स फॉर वॉचिंग.